नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अमोल लाडगे. आज आपण पाहत आहोत हे पाझर तलावाबाबत माहिती पाहत आहोत. पाझर तलाव हे बहुतांश प्रत्येक गावामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये लिकेचं प्रमाण असतं. नावाप्रमाणे पाझर तलाव असतात. तर हा एक आमच्या गावातला तलाव आहे. ह्या तलावामध्ये पाझरण्याचं प्रमाण खूप असतं आणि त्याच्यामुळे खालच्या गावांना पाणी निघून जातं पण आम्हाला पाणी राहत नाही. फक्त पाणी एक डेड स्टॉक म्हणून एवढंसं राहतं. साधारणतः ही जानेवारी फेब्रुवारी जास्तीत जास्त मार्चच्या 15 तारखेपर्यंत पाणी राहतं आणि पाणी संपून जातं. ह्या गोष्टी हिला नियोजन कसं करायचं ह्या गोष्टीमध्ये असं आहे. ह्याच्यामधले पूर्ण इथले झाडं होती, ही पिचिंग जी होती, ही दगडं दिसत आहेत, हे पूर्णपणे काढून घेतलेले इथं आणि त्याच्यामध्ये एक चार खोदलेली आहे. ही चार खूप हे टूटेन मशीने त्या टूटेननी ही पाहत आहेत आपण डीप एवढी खोल चार खोदली. ह्या खोल चारीमध्ये जी शेततळ्याची ताडपत्री असते, शेततळ्याचं जे कापड येतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार येतं. हा कार्यक्रम ग्रामपंचायतमार्फत आणि ICIC फाउंडेशनमार्फत म्हणजे लोकवर्गणीतून आणि ICIC फाउंडेशनमार्फत केला जात आहे. ह्याच्यामधील गोष्ट अशी की ह्याच्यामध्ये ताडपत्री टाकून पूर्ण असा कवर केला जाईल इथपर्यंत. पाणी पण इथपर्यंत समजा लेवल इथपर्यंतच राहते पण इथपर्यंत कवर होतो ना, तर पूर्ण ताडपत्री कवर झाल्यामुळे ह्याच्यातून जे ड्रेनेज होणार आहे ते होत नाही आणि ह्याच्यामध्ये काळी माती पण टाकली जाईल. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.